माझे घडी कोण कोण, माझे घडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, आपापनामध्ये मिळो एक खेळो एकासी, घाबरियाच्या मुडा काड्या, घाबरियाच्या मुडा काड्या, धाडा भ्याडा ओळतिया, आप अपना मध्ये मिळो एक खेळो एकासी, तुका मने, तुका मने देवापासी विटाळसी नसावी, आपापना मध्ये मिळो एक खेळो एकासी, पांडुरंग करू तो दिव्य झाला, हरी भक्ती लागोनी तारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, माझे घडी कोण कोण, माझे घडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, आपापना मध्ये मिळो एक खेळो एकासी, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कलश वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबा राय यांचा चार चरणाचा गोपाळांना खेळण्याकरता काला करण्याकरता आव्हान करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबा रायांच्या सद्य वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या पूर्ण लेंडे परिवारांच्याही सहकार्याने त्याचबरोबर आपल्या परिसराचं भजन वैभव असणारे सोपान महाराज नोकुते, संजय महाराज नोकुते ज्यांच्या मुखातून आपण त्या ठिकाणी 7 दिवस गाथा पारायण अशा प्रकारचं श्रवण केलं ते भागवत महाराज, ज्यांच्या मुखातून आपण तुकोबऱ्यांचं चरित्र श्रवण केलं ते नारायण महाराज शिरवत, सोपान महाराज तेजिनकर आदी करून आपल्या गावातील सर्व टाळकरी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठ गमन सोहळा त्यातील ही काल्याची कीर्तन रूपी शिवा. वारकरी संप्रदायामध्ये काला
हा त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचा मानला जातो. नवे नवे काला करण्याकरताच आपण सप्ताह करत असतो. आपलं ध्येय वारकरी संप्रदायाचं काला हेच अशा प्रकारचं ध्येय आहे. काल्याचा आनंद घेणं हेच त्या ठिकाणी आपलं ध्येय आहे. त्यामुळं आपला कितीही दिवसाचा कार्यक्रम असला तर शेवटी आपण काल्याचं वर्णन करूनच त्या ठिकाणी कार्यक्रमाला समाप्ती करत असतो. चार महिन्याचा असू द्या, एक महिन्याचा असू द्या, पंधरा दिवसाचं कार्य असू द्या, आठ दिवसाचं असू द्या, नवे नवे मंदिरातलं एक दिवसाचं भजन जरी असलं तरी सुद्धा शेवटी गवळण म्हणूनच आपण त्या ठिकाणी ते भजन समाप्त करतो. काल्याला इतकं महत्व आहे की तो काला ज्यावेळेस त्या ठिकाणी संत मंडळी करतात त्यावेळेला त्या ठिकाणी तो काला करत असताना इतक्या उत्सुकतेने करतात की महाराज म्हणतात आम्ही आता तर काला करूच, पण परत जर त्या ठिकाणी आम्हाला काला खायची इच्छा असल्यामुळं परत जन्म जरी घ्यावा लागला तरी चालेल, पण आम्ही जन्म घेऊ, परंतु काला अशा प्रकारे आम्ही परत जन्माला येऊ आणि जन्माला येऊन त्या ठिकाणी कालाच अशा प्रकारचं सेवन करू. पण महाराज यावर आम्हाला एक अशी शंका वाटते तुमच्या या बोलण्यावरती की तुम्ही परत जन्माला येऊ म्हणता आणि जन्माला येऊन काला खाऊ म्हणता, मग तुम्ही आता का जातात परत? मग तुमचं चरित्र जर आम्ही पाहिलं तर वयाच्या 42व्या वर्षी त्या ठिकाणी तुम्ही वैकुंठ गमन करतात. बरं, वैकुंठ गमन करत असताना देवाने तुम्हाला नेलं नाही, तुम्ही स्वतः देवाला प्रार्थना केली, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी देवाला म्हटलात आता दिसू नये जना ऐशी करा नारायणा, देवा तुम्ही या आणि मला त्या ठिकाणी घेऊन जा, इथं ठेवू नका. महाराज तुम्ही जसं 42 वर्ष काला खाल्ला भूतलावर तसं अजून तुम्ही त्या ठिकाणी या मृत्यूलोकाच्या नियमाने 58 वर्ष काला खाऊ शकत होतात, कारण की 100 वर्षाची मर्यादा आहे, 100 वर्षापासून पर्यंत तुम्ही राहू शकत होता. मग 42 वर्ष तुम्ही काला खाल्ला ना तर त्या ठिकाणी अजून 58 वर्ष तुम्ही काला खाऊ शकत होतात. मग काला 58 वर्ष खाऊ शकतायत तर मग आता का जातात? मग आता जायचं आणि परत त्या ठिकाणी उपजून परत काला खायला येऊ म्हणतात असं का करतात? मग खायचं तर आताच खा, इथंच थांबा, अजून त्या ठिकाणी 58 वर्ष इथंच थांबले असते आणि काला खाल्ला असता तर त्या ठिकाणी एखाद्या तुमची तृप्तीही झाली असती, असं परत जातात आणि परत येतात असं का? जेवायला माणूस बोलवलं आपण आणि त्याला सांगितलं जेव आता काला झालाय कीर्तन झालंय जेवण कर, पण तो म्हटला नाही आता खाल्लंय मी थोडंफार, संध्याकाळी परत येईन आणि परत जेवण. अरे बाबा, त्याच्यामुळं तो वैतगलीत पंक्तीवाले. स्वयंपाक करणं सोपं आहे पण वाढणं खूप अवघड आहे. तू परत येशील ना परत म्हणजे का वाढीतच बसायचं? मी पहिलं राहायचं म्हणजे पत्रिकेमध्ये दुपारचं भोजन 1 वाजल्यापासून तर आपल्या आगमनापर्यंत, असे बरेच आता त्या ठिकाणी पत्रिका मी असे पाहिलं दुपारचं भोजन 1 ते 3, याचा अर्थ माणसाने 3च्या नंतर जायचं नाही. अरे तो आता जेवायला बसलात ना काय खायचं ते खाऊन टाक, संध्याकाळी कशाला परत येतो आता? तसं तुकोबर आहे, तुम्ही आता आलात ना काला जन्माला म्हणजे मृत्यूलोकामध्ये आलात ना तर मग काला खायचा तो खाऊन टाका ना, आता परत जायचं परत यायचं असं का करताय तुकोबर आहे? 100 वर्षाची मर्यादा आहे इथं, 100 वर्ष तुम्ही राहा आणि 100 वर्ष तुम्ही राहिल्याच्या नंतर परत त्या ठिकाणी जा आणि परत यायचं असलं तर येऊ शकतात. मग पण असं का त्या ठिकाणी लवकरच जात आहेत? प्रत्येक संत लवकरच जातात, जास्त दिवस त्या ठिकाणी संत मंडळी या भूतलावरती राहत नाहीये. तू ज्ञानोबर आहे वयाच्या 21व्या 22व्या वर्षी त्या ठिकाणी जात आहेत, नाथ महाराज, नामदेव महाराज, नामदेव महाराज थोडस जास्त वर्ष राहिले, पण बाकीचे सर्व संत मंडळी त्या ठिकाणी थोड्या थोड्या दिवसातच जात आहेत. वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे थांबण्याचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, जी यम देवता माणसाला न्यायला येते ती यम देवता त्या ठिकाणी तुकोबराय म्हणेल त्याच वेळेस ती येऊ शकते, कारण तू जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. ज्ञानोबराय म्हणतात या देहावरती काळाची सत्ता आहे ना, म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरोता आईसा बोलू पंडुसुता. नाही नाही
निवृत्ता हा बोल खरा आहे. कोणता? म्हणून काळाची सत्ता हाची बोल निवृत्ता. हा ही त्या ठिकाणी या शरीरावरती काळाची सत्ता आहे ही त्या ठिकाणी खरी अशा प्रकारचं आहे. मग काळाची सत्ता ज्या थोडस विको कमी कर, काळाची सत्ता ज्या शरीरावर आहे आणि तो काळ तुमच्या ताब्यात आहे, तर मग तुम्ही राहू शकतात ना? 100 वर्ष काय, किती वर्ष राहू शकता तुम्ही? असं का मग तुम्ही जातात का परत? त्याचं उत्तर दोन प्रकाराने आपल्याला संतांच्या वाङ्मयात पाहायला मिळतं. त्यातला पहिला प्रकार असा आहे की तुकोबाराय म्हणतात, ज्या अपेक्षेनं आम्ही वैकुंठातून खाली आलोत. कोणत्या अपेक्षेनं? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. या समाज जो सुखाच्या अपेक्षेनं दुःखाच्या मार्गाचं पदक्रमण करतोय, त्या लोकांना दुःखाच्या मार्गातून काढून सुखाच्या मार्गाला लावण्याकरता आम्ही आलो. समाजाला अपेक्षा आहे सुखाची आणि मार्ग धरलाय त्यांनी दुःखाचा, तर तो दुःखाच्या मार्गातून त्यांना काढायचं आणि सुखाचा मार्ग कोणता आहे हे दाखवण्याकरता वैकुंठातून आम्ही इथं आलो. पण इथं आल्याच्या नंतर आमचं ऐकून घ्यायलाच कोणी तयार नव्हतं, कारण की समाजाचा एवढा विश्वास असा झाला होता, दृढ विश्वास झाला होता की ज्या मार्गाने आम्ही चाललो तो मार्ग सुखाचाच आहे. त्या मार्गातून समाजाला जर बाहेर काढायचं ठरवलं तर जसा मासा पाण्यातून काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तरफडतो, एखादा त्या ठिकाणी गायीपासून वस्त्रू ओढत असताना जसं ते वासरू बाग ओढत आहे, एखादा त्या ठिकाणी आईपासून लेकरू बाजूला काढताना जसं होत आहे, तसं माणसाला संसारातून काढून परमार्थाला लावण्याकरता त्या ठिकाणी शिव्या देऊन त्या ठिकाणी सांगितलं, पण तरी सुद्धा ते ऐकत नाहीयेत. आणि त्याचा पश्चाताप तुकोबरायांना झाला. आपला मुद्दा होता की तुकोबराय 42व्या वर्षीच वैकुंठाला का निघून जात आहेत, देवाला का बोलावून घेतात की मला घेऊन चला म्हणून. त्याचं उत्तर असं आहे की लोकांना दुःखातून बाहेर काढायला आम्ही आलोत, पण लोक दुःखातून बाहेर निघायला तयार नाहीयेत. लोक आम्हाला वेड्यात काढायला लागले म्हणे, हे संसार सोडून तुम्ही दुसरं काय काढलंय असं, हे आमचा संसारच आम्हाला सुखाचा वाटतो, आज नाही झाला सुखाचा तर नंतर आमचा नक्की संसार सुखाचा होणार आहे या अपेक्षेनं त्या मार्गाने चाललेत. मग शेवटी त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की जाऊ द्या, आम्ही सुखाकडे त्याने चाललं पाहिजे, पण तरीसुद्धा तो ऐकत नाही, दुःखाकडे चाललाय. आणि आमचं चित्त आमचं हृदय हे नवनीताचं बनलेलं असल्यामुळं लोकांचं दुःख पाहून आम्हाला त्या ठिकाणी कळवाळा उत्पन्न होतो आणि तो कळवाळ्याने आम्हाला आता लोकांचं दुःख देखावत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी मृत्यूलोक सोडून चाललो होतो. आता हरी न घडे यावरी न धरवे धीर, पिळत आहे राष्ट्र देखून जग, हे जग पिळल्या जात आहे आणि आम्ही सांगतो तर ते ऐकत नाहीत. आणि आमचं ऐकत नसल्यामुळं आणि लोक पिळत असल्यामुळं न घडे यावरी न धरवे धीर, आम्हाला आता समाजाचं दुःख पाहवत नाही, आम्हाला धीर धरवत नाही म्हणून जातो आता आज्ञा घेऊन. आम्ही आमची आज्ञा घेऊन जातो, हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की मृत्यूलोकाचा नियम आहे, वयाची मर्यादा असते आणि त्याच्यात आपण विक्षेप करू नये. त्याच अभंगामध्ये म्हणतात, काळक्षेप आम्ही करू कोठे, आम्ही काळक्षेप करणार नाही, जातोत आता आज्ञा घेऊन स्वामी. ज्या दोन कारणामुळं संतामध्ये सामर्थ्य असूनसुद्धा आणि काला खायची इच्छा असूनसुद्धा ते जातात आणि परत त्या ठिकाणी परत अशा प्रकारचं येतात. म्हणून उपजून या, पुढती येऊ, परत येऊ आणि परत अशा प्रकारचा काला खाऊ. असं हे काल्याचं अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळं सर्व संतांना काला प्रिय असल्यामुळं काला हा त्या ठिकाणी सर्वांनाच आवडता अशा प्रकारचा काला आहे. पण गंमत अशी आहे, काला सर्वांना भेटत नाही, काला सर्वांना नाही भेटत. कसं काय, ज्यावेळेस काला खायची वेळ येते आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी काल्याचा आनंद उपभोगायचा वेळ येते आहे, त्यावेळेला संतसुद्धा आणि देवसुद्धा सर्वांना देत नाही आहेत. देवसुद्धा म्हणतात त्या ठिकाणी, काला खायचा आहे ना, काल्याचा आनंद घ्यायचा आहे ना, तर माझे जे गडी आहेत ते अशा प्रकारचे निवडा. अभंगाच्या पहिल्याचे माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, Oh.
महिलाला बसायला जागा निर्माण गडी माणसं थोडंसं इकडे या पण तुम्ही इकडून वाटा दर्शी बाकीची तुम्ही मफलरवाले इकडून 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 येणार असेल या म्हणजे मग महिलांना पुढे सरकते विठ्ठल 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 माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून देव सांगतात की पुराणो यातले सर्वजण माझ्या बरोबर येऊ नका आता मग यातले जे माझे माझे अशा प्रकारचे गडी आहेत ना तेच त्या ठिकाणी माझ्या समोर सोबत या बाकीचे त्या ठिकाणी बाजूला काढा पेंद्याने असं तोंडावर हात मारून घेतला पेंद्या असं कसं रे देवा आता ज्यावेळेस त्या ठिकाणी परमार्थाला लागायचं त्या टायमाला तुम्ही सांगितलं का स्त्रियो वैशास्तता शूद्रास ते पी यांती पराम गतीम सारे या स्त्रिया वैश्य या शूद्र या याती भलते सर्वजण या सर्वजण त्या ठिकाणी आपण एकत्र येऊ आणि आज त्या ठिकाणी ज्यावेळेस खायची वेळ येते त्या टायमाला देवा तुम्ही म्हणतात की माझे गडी कोण कोण असं निवडतात का बरं देवच म्हणतो अशातला प्रकार नाही काला वाटायची वेळ येते त्या टायमाला संतसुद्धा असंच करतात तू संतसुद्धा म्हणतात काला वाटू सर्वांना नाही मग काला वाटू एक वैष्णव वैष्णव संतांचं सुद्धा असंच आहे की काला वाटायच्या टायमाला ते मात्र म्हणतात की आपण एकमेकामध्ये वाटू आणि बरं एकमेकामध्ये कोणाकोणात जे वैष्णव आहेत नुसते वैष्णव नाही निके वैष्णव आहेत
आणि परत संभ्रम. संभ्रम म्हणजे उत्सव. जे काल्याच्या उत्सवात निके वैष्णव एकत्रित आले त्यांनाच आम्ही काला देऊ. जे उत्सवात आलेले नाही आहेत, वैष्णव नाही आहेत, निके वैष्णव नाही आहेत, त्यांना आम्ही काला देणार नाही. मग बाकीचे किती मोठे असू द्या, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. ब्रह्मदेवाचं का नाव घेतलं? तर जीवामध्ये सर्वात मोठं पद आहे ते ब्रह्मदेवाचं. मग जिथं ब्रह्मदेवालाच काला नाही तर आपल्यासारख्याला कसं काय भेटणार आहे? कारण की सर्वात मोठं पद आहे ब्रह्मदेवाचं. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात की संसार वृक्षाची जीवरूपी फांदी ही वाढत 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 कुठपर्यंत जातीये? ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्मदेवापेक्षा जीवाच्या फांदीला वाढणं नाही. मग त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काला देत नाही तर सामान्य जीवाला संत कधी काला द्यायचे? आपल्या आपल्यात काला देऊ. म्हणजे महाराज, हे असं झालं की मतदान करायचा अधिकार सर्वांनाच आणि योजना आल्या की योजना फक्त आपल्याच पक्षातल्या लोकाला. कॉन्ट्रॅक्ट द्यायचं तर आपल्याच पैशा पक्षातल्या लोकाला. ज्या गावातून मतदान आपल्याला जास्त झालं आहे त्याच पक्षाला त्या ठिकाणी त्याच गावाला सारे सुविधा द्यायच्या, योजना द्यायच्या. ज्या राज्यातून त्या ठिकाणी आपलं सरकार चालतं आहे त्याच राज्याला त्या ठिकाणी साऱ्या सुविधा द्यायच्या. हे असं तुमचं पुढाऱ्यासारखं झालं. मग तुम्ही त्या ठिकाणी देवा तुम्ही म्हणायला पाहिजे होतं म्हणजे माझे गडी कोण कोण नाही, या सर्व आपण एक सर्वजण एकत्र खेळू, सर्वजण काला करू. तुकोबराईने म्हणायला पाहिजे होतं काला वाटू सर्वांना, काला वाटू सकाळाशी, कारण सकाळाशी येथे आहे अधिकार. मग काला वाटू सकाळाशी असं म्हणायला पाहिजे होतं ना तुम्ही? आणि देवानेसुद्धा निवड आवड निवड नव्हती करायला पाहिजे ना? तुमचे संतही तसेच आणि तुम्ही देवाही तुम्ही तसेच. त्याचं उत्तर असं आहे बघा, परमार्थात येण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण परमार्थाचं फल जो काला आहे तो खाण्याचा अधिकार मात्र सर्वांना नाही. कारण परमार्थाचं फल आहे काला. परमार्थात येण्याचा अधिकार सर्वांना आहे पण परमार्थाचा काला खाण्याचा अधिकार सर्वांना आहे. कशाप्रमाणे? शाळेत येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कोणाला अधिकार नाही आहे? सर्व शिक्षण मोहीम चालू आहे, कोणीही शाळेत येऊ शकतं. लहान मुलगाच नाही, म्हातारा माणूससुद्धा शाळेत जाऊ शकतो, त्याला त्या ठिकाणी बंधन नाही आहे. शाळेत सारेच जाऊ शकतात पण नोकरीला सारे लागू शकतात का हो? नाही. नोकरी जे फळ आहे शिक्षणाचं, ते नोकरीचं फळ जर त्या ठिकाणी भोगायचं असेल तर तिथं मात्र आवड निवडच केल्या जाती आहे. तसं परमार्थ करायचा अधिकार सर्वांना आहे पण परमार्थाचं फल जो आहे काला तो खायचा अधिकार मात्र सर्वांना नाही. तो अधिकार मात्र काही निक्या वैष्णवालाच, आणि जे देवाचे आवडते आहेत, जे देवाचे त्या ठिकाणी देव ज्यांना माझं म्हणतो अशाच लोकांना त्या ठिकाणी काला खाण्याचा अधिकार आहे. म्हणून काला ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या हातात येतो ना सज्जनांनो, तो आलेला काला कोणालाही देऊ नका. इथं त्या ठिकाणी आपल्या हातात काला आला की आपले नियम आहे काला वाटू, एकमेका देऊ मुखीन सुखे घालू मुंबरी. पण कोणाच्या हातात जो आपल्याला बरोबर काल्याला आलेला आहे, आपल्या हातात चार दाणे आले मुरमुऱ्याचे का आपण लगेच शेजाऱ्याच्या हातात दोन दाणे टेकवतो, शेजारी त्याच्या हातातले दोन दाणे उचलतो आपल्या हातात देतो, म्हणजे काला वाटू एकमेका. पण ते इथंच वाटा, घरी नका नेऊ, घरच्यांना नका देऊ काला. का? तर ते एकतर उत्सवात आलेले नाही आहेत, एक तर त्या ठिकाणी ते इथं येऊन थांबलेले नाही आहेत, आणि जे इथं आले नाही त्यांना काला द्यायचा नाही. हा, इथं येण्याकरता ज्यांनी मदत केली त्यांना द्या काला, पण इथं येण्याकरता ज्यांनी मदतसुद्धा नाही केली त्यांनासुद्धा काला देऊ. सकाळी जर सासूबाई उठल्याच्या अगोदर त्या ठिकाणी सुनबाईनं सांगितलं आत्या, आत्याच म्हणतात ना तुमच्याकडं सासूला, आत्याच म्हणता तोंडावर, आत्या म्हणता माग डंगरी नाही आत्याच मागंसुद्धा. हां, सकाळी सुनेनं उठवलं आत्याबाई लवकर उठा, काय आज कीर्तन आहे तुकोबराईच्या मंदिरामध्ये काल्याचं, पाणी तापून ठेवलं आहे, आंघोळ करा, नाश्ता तयार ठेवला आहे, तुम्हाला बी पी शुगरचा त्रास आहे तिथं एक वाजन जेवायला, त्याच्याकरता त्या ठिकाणी इथंच त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करा. नाश्ताही दिला, पाण्याची बॉटली, मुरमुऱ्याचा पुडा हातात त्या ठिकाणी पिशवी भरून दिली, आणि आत्याबाई ह्या चपला ही काठी आणि आता जा कीर्तनला, तशा सुनाकरता नक्की काला घेऊन जा इथून. पण ज्या सुनानं त्या ठिकाणी तुम्ही हाताने पाणी तापून घेतलंय, हाताने आंघोळ केली, हाताने लुगडं धुतलं, हाताने त्या ठिकाणी कपडे धुतलेत, आणि हाताने कपडे घालून त्या ठिकाणी बिना नाश्त्याचं आपण इथं आलोत, तशा सुनाला चुकूनही काला देऊ नका. आणि शेजारीने सांगा की तिला देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल.
जर जर सून म्हणली मला काला कमून नाही आणला तर नाव सांगा माझं नाही तुकोबराईंचं. अरे तुकोबराईने सांगितलंय काला वाटो एकमेकां वैष्णव निका संभ्रम, माझं नका सांगू मला यावं लागतंय गावामध्ये सतत सतत असं. तुकोबराईने सांगितलं की काला कोणलाही देऊ नका, जे वैष्णव आहे जे उत्सवात आलेत त्यांनाच काला द्यायचा आहे. म्हणून देव म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, जे यातून त्या ठिकाणी जे माझे माझे आहेत ना सज्जनांनो खरं आहे. देवाला माझं म्हणणारे खूप आहेत, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी हे चारही भक्त देवाला माझं म्हणतात. पण देव ज्यांना माझं म्हणतो तो अर्थाला नाही जिज्ञासूला नाही अर्थार्थीला नाही ज्ञानाला किंवा ज्ञानोत्तर जो भक्त आहे त्यालाच त्या ठिकाणी देव माझं म्हणतायत, बाकीच्याला देव माझं नाही म्हणत. तो अर्थ तो आरतीचे नि व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाचे लागी भजे, आणि तिजे निर्ची जे अर्थसिद्धी हे बाकीचे ते त्यांच्याकरता झोंबतायत देवाला. पण त्या ठिकाणी देव ज्यांना माझं म्हणतो ते मात्र भक्त आहेत, जे त्या ठिकाणी मुक्त अवस्थेच्या नंतर त्या ठिकाणी भक्ती करतायत. चहू पुरुषार्थाची या श्री जे अशा प्रकारची भक्ती करतायत त्यांना त्या ठिकाणी देव माझं म्हणतो. म्हणून देव ज्यांना माझं म्हणतो आहे त्यांना त्या ठिकाणी काला मिळतो, देवाला माझं म्हणणाऱ्याला काला भेटत नाही. म्हणून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. बरं निवडले याच्यात याच्यातले मग काय करायचं, आपले आपले एकत्र या, आणि आपले आपले एकत्र आल्याच्या नंतर एक जण एकाशी अशा प्रकारचं खेळू अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आपापनाते मध्ये मिळो आपापनामध्ये मिळो आपापनामध्ये मिळो पेंद्याने सांगितलं हो निवडले माता मग आपले आपले एकत्र या, आलात ना मग एक जण एकाशी खेळू. आपले आपले एकत्र या म्हणजे काय असतं बघा, सज्जन एकत्र आले पाहिजेत, दुर्जन नाही एकत्र आले पाहिजेत. दुर्जन एकत्र आले तर दुर्जनाची ताकद वाढते आणि सज्जन एकत्र आले तर सज्जनाची ताकद वाढते. दुर्जन एकत्र आले तर दुर्जनपणा वाढतो आणि सज्जन एकत्र आले तर सज्जनपणा वाढतो. म्हणून दुर्जन एकत्र नाही आले पाहिजेत. म्हणून संतांनी ज्या ज्यावेळेस समाज एकत्र करायचा ना त्यावेळेस त्या ठिकाणी समाजातली आवड निवड बाजूला काढली. अगोदर जे खळाची व्यंकटी सांडो मग तया सत्कर मिरती वाढो आणि मग भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. मित्रता कोणात झाली पाहिजे, त्यांचा खळपणा गेला पाहिजे, सत्कर्मात रती वाढली पाहिजे आणि नंतर त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत, नंतर ते एकमेकाचे मित्र बनले पाहिजेत. कारण दुर्जन एकाचे मित्र बनू नयेत, सज्जन मात्र एकमेकाचे मित्र बनले पाहिजेत. म्हणून संत अपेक्षा करतात माझी जातीचे मज भेटो कोणी
जातीचे म्हणजे सावता महाराज पुण्यतिथी असली तर माळी माळी एकत्र या आणि महाराज सुद्धा त्या ठिकाणी माळीचं बघा. किंवा गोरोबा काकांची पुण्यतिथी तर कुंभार कुंभार एकत्र या आणि महाराज सुद्धा त्या ठिकाणी कुंभाराच अशा प्रकारचं बघा असं नाही. मग तर माझी जातीचे किंवा आपापणामध्ये मिळू वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस जात शब्द येतो ना त्यावेळेस जात शब्द हा यातीवाचक जातीवाचक नाही घ्यायचा मग तो विचारवाचक घ्यायचा. आपल्या विचाराच्या जातीचे एकत्र आले पाहिजेत आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मग तिथं त्या ठिकाणी आपण उत्सव करू. कारण विचाराच्या जातीचे एकत्र आले तर एका विचाराने कार्य अशा प्रकारचं चांगलं होत असतं. म्हणून ज्या एका विचाराच्या आहेत ना पेंद्या ते त्या ठिकाणी बाजूला काढा आणि ते आपण एकमेकाने मिळू आणि मग एकमेकाशी त्याने खेळू आपापणामध्ये मिळू एक खेळू एकासी. अरे देवा ठीक आहे आपले आपले बाजूला काढले पण आता जे आपले नाही आहेत ते बाजूला काढलेत मी आता ते दुसरीकडे उभे आहेत त्यांचं काय करायचं. देवाने सांगितलं त्यांचं काय करायचं म्हणजे त्यांच्या आणि आपल्या संबंधाचा काडीमोड करा आणि त्यांना ओळतीला पाठवा अभंगाच्या. धाडा भ्याडा ओळतिया जे घाबरट आहेत ना त्यांना त्या ठिकाणी आपल्या ठेवू नका त्यांना ओळतीला पाठवा. घाबरट म्हणजे कोण बघा परमार्थ करत असताना बरेच माणसं परमार्थ करत नाहीत त्याला कारण भीतात ते का. जर आपण 7 दिवस गाथापारायणाला बसलोत 7 दिवस हरिपाठाला गेलोत 7 दिवस चरित्र ऐकायला गेलोत 8व्या दिवशी काल्याला गेलोत 8 दिवस जर आपले सप्ताहात गेले पती पत्नीचे तर किमान पतीला 500 रुपये रोज आहे पत्नीला 300 रुपये रोज आहे 800 रुपये रोज आपला घरातला बुडेल आणि 8 दिवसामध्ये 800 रुपये रोजाने किती पैसे होतील आपल्यावले 8×8=64 6400 रुपये त्या ठिकाणी आपले बुडतील. मग 6400 रुपये जर आपले बुडाले तर आपलं कसं व्हायचं मग आपलं जीवन कसं चालायचं. मग ते 6400 रुपये बुडतील या नादाने आपण पारायणाला येत नाही कशालाच येत नाही म्हणजे घाबरतोत आपण. संसार आपला कमी होईल परमार्थ जर करायला गेला तर घाबरतोत माणसं आणि म्हणून त्या ठिकाणी बाकीचं तर घाबरतोच पण कीर्तनात बसल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी आपण आपल्याबरोबर आपल्याच विचाराचा माणूस आहे का तो पाहायला पाहिजे. तो जर कीर्तनात बसल्याच्यानंतर आपल्याबरोबर टाळी वाजत असेल विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल महाराजांनी कोणता अभंग घेतला अभंगावर कोणता दृष्टांत देत आहेत आणि वेळोवेळी आपल्याला खुणवत असेल तर समजायचं त्याने आपला विचाराचं आहे. पण आपल्या शेजारी बसला आहे आणि तिंदाच घालेडीकडे पाहतो आपल्याला सांगतो आहो 12 वाजत आले
वेळ पत्रिकेवर 9 ते 11 होती आणि 12 वाजले तरी महाराज अजून सुडी नाहीत, म्हणजे 11 सुरू झाली मग काय 3 तास 2 सुडी ते काय काय नू असा जर म्हटला तर समजायचं त्याला, म्हणायचं एक तर तू उठ नाही तर तुझ्यापासून उठून मी बाजूला जातो, पण मला त्या ठिकाणी असं विचारात काही हे करू नको, काला काल्याचा प्रसंग आहे, ऐकू दे मला काय करा ऐकायचं आहे ते. महाराज म्हणतात घाबरियाच्या मोडा काड्या आणि धाडा भ्याडा ओळतीया. ओळतीया म्हणजे त्याला जन्म मरणाच्या ओळतीला, म्हणजे इंद्रियरूपी गायीच्या पाठीमागं पाठवा आणि मग तो जन्म मरणाच्या फेऱ्यात पडत राहील, त्याला त्या ठिकाणी आपल्यामध्ये बसू देऊ नका. पेंद्याने विचारलं अजून कोण नको आपल्यामध्ये जे घाबरट आहेत ते पाठवून द्यायचे, अजून कोण नको? पेंद्याने सांगितलं जे वेटाळशी आहेत त्यांना सुद्धा आपल्यात ठेवू नका. अभंगाच्या 4th
आपापनामध्ये मिळो एक खिळो एकासी या चरणाचा अर्थ लावत असताना काही ठिकाणी असं साहजिकच काही अज्ञानी माणसं असा अर्थ लावतात की तुका म्हणे देवापाशी विटाळाशी नसावी याचा अर्थ श्री देवापाशी नसावी असा त्या ठिकाणी अर्थ लावला जातो. परंतु तसं नाही आहे. वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचा त्याग केलेला नाही आहे. परमार्थ करत असताना वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचा स्वीकार केलेला आहे. कारण की कोणते संत असे नाही आहेत की ज्या संतांनी त्या ठिकाणी स्त्रीचं वर्णन केलेलं नाही आहे. नवे नवे भक्ती संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची मानल्या गेली ती स्त्रीच अशा प्रकारची मानल्या गेली. नारद महर्षी भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत आणि त्यांनी 84 सूत्र लिहिले भक्ती संप्रदाय भक्तीचे. आणि त्या भक्तीचे 84 सूत्र लिहित असताना त्यांना विचारलं या भक्तीचे तुमचे आदर्श कोण आहेत, कोणासारखी भक्ती केली पाहिजे. त्यावेळेस नारद महर्षी सांगतात यथाव्रज गोपिकानाम. त्यावेळेस नारदानी म्हणायला पाहिजे होतं यथा नारदानाम, नारदासारखी भक्ती करा. पण ते म्हणतात नाही यथाव्रज गोपिकानाम, गोपींसारखी भक्ती करा. भक्ती संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ त्यांनी गोपीभाव हा ठरल्या गेला. म्हणून वृंदावनला जर तुम्ही गेलात कधी तर तिथं पुरुषसुद्धा स्त्रीचा वेष धारण करतात, केस वाढवतात, साडी घालतात, कपाळाला त्या ठिकाणी कुंकू लावतात, टिकली लावतात, हातात पर्स घेतात आणि स्त्रीभावात त्या ठिकाणी दर्शनाला जातात. त्यांना गोपी भाव अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणजे सर्वात श्रेष्ठ त्यांनी गोपी भाव ठरल्या गेला. जे तुकोबर आहे आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस आहेत ते तुकोबर आहे. स्त्रीकडं पाहता असता असं म्हणतात की तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी अम्मा पुढे. रिस म्हणजे अस्वल, अस्वलाप्रमाणे सारे नारे दिसतील. पण भक्तीमध्ये वर्णन करत असताना त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी गोपींचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्व संतांनी गवळणी लिहिल्या, त्याच्याबद्दल त्याचं कोणाचाच त्या ठिकाणी मतभेद नाही आहे. बाकीच्या साधनांबद्दल मतभेद आहेत. काही संत सांगतात तीर्थाला जा, काही संत सांगतात तीर्थाला जाऊ नका. नवे नवे तेच संत काही अभंगात सांगतात तीर्थाला जा आणि तेच संत काही अभंगात सांगतात तीर्थाला जाऊ नका. हरिपाठच जर आपण पाहिला तर ज्ञानोबराय म्हणतात तीर्थव्रत नियम भावेविन सिद्धी आणि वायाची उपाधी करशी जाणा. कशाला जातो बाबा तिथं, कशाला जातो तीर्थाला म्हणतात. पण तेच ज्ञानोबर आहे हरिपाठाच्या शेवटी म्हणतात तीर्थव्रती भाव धरिरे करुणा. म्हणजे तेच म्हणतात की जा तीर्थाला जा. बाकीकडे मतभेद आहे पण गोपींबद्दल त्या ठिकाणी मतभेद नाही. गोपी मात्र सर्वांना मान्य आहेत. आणि सज्जनांनो हे तुम्हालाही मान्य करावं लागेल की पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये परमार्थिक भावना ह्या जास्त असतात. म्हणून आम्ही कीर्तनाला फिरतोत तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावात अजून एकही गाव मला असं नाही पाहायला भेटलं का जिथं महिलापेक्षा पुरुष जास्त आहेत म्हणून. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पुरुषापेक्षा महिलाच त्या ठिकाणी जास्त आहेत. कीर्तनालाही पारायणालाही पोथीलाही सर्व त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये त्या म्हणजे परमार्थ क्षेत्रात महिला ह्या जास्त असतात. का बरं? त्याचं कारण असं आहे की परमार्थ करण्याकरता पाप आडवं येत असतं माणसाच्या. पाप माणसाला परमार्थ करून देत नाही. उपजोनी करंटा
नेने अद्वैत वाटा किंवा करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे किंवा त्या ठिकाणी जो करंट आहे त्याला परमार्थ घडत नसतो. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. पाप हे माणसाच्या हिताड येत असतं. पाप त्या ठिकाणी माणसाला परमार्थ करू देत नाही. म्हणून स्त्रियांच्या जीवनामध्ये पाप कमी असतं, पुण्य जास्त असतं, म्हणून स्त्रिया परमार्थात जास्त असतात. पुरुषाच्या जीवनामध्ये पाप जास्त आहे आणि पुण्य कमी आहे, म्हणून पुरुष कीर्तनाला येत नाहीत. जरी आले कीर्तनाला, आता इथं आलेल्या पुरुषाने एकानेही मुरमुऱ्याचा पुडा नसून आणला आणि पहिला प्रसाद मात्र पुरुषालाच वाटला जाईल आणि महिला जवळजवळ 99% येताना मुरमुऱ्याचा पुढा हातात घेऊन आल्या असतील. सकाळी बाला ते भाकरी करायला सांगितलं तर भाकरी त्यांनीच केल्या असतील. हेच उलट, अरे आवरलं का. म्हणजे पुण्य त्यांच्या वाट्याला जास्त आहे. कसं सांगतो ना, ऐका. पुरुषांच्या वाट्याला 1.5 रुपये पाप आहे आणि 50 पैसे पुण्य आहे. स्त्रियांच्या वाट्याला 1.5 रुपया पुण्य आहे आणि 50 पैसे पाप आहे, म्हणून त्या परमार्थ जास्त करतात. कसं, स्त्रीना जर 1 रुपया पुण्य केलं तर तिची तिलाच आहे, त्याच्यात वाटेकरी कुणीच नाही, म्हणून 1 रुपया पुण्य तिच्या तिलाच. आणि पुरुषाने जर 1 रुपये पुण्य केलं तर 1 रुपया पुण्य त्याला राहत नाही, 50 पैसे पुण्य तिला जातं, म्हणून तिच्याकडे पुण्य किती झालं मग आता 1.5 रुपये पुण्य झालं आणि पुरुषाकडे पुण्य किती राहिलं 50 पैसे. आता पापाचा हिशोब आहे का, स्त्रीना जर 1 रुपये पाप केलं तर तिची तिला फक्त 50 पैसे राहतं, 50 पैसे पाप पुरुषाकडे येतं. आणि पुरुषाने जर 1 रुपये पाप केलं तर 1 रुपये पाप त्याची त्यालाच भोगावं लागतं, म्हणून पुरुषाकडं पाप किती झालं 1.5 रुपये आणि स्त्रीकडं पाप किती झालं, हां, म्हणून त्या ठिकाणी स्त्रिया परमार्थिक जास्त असतात. पुरुष त्या ठिकाणी एवढे परमार्थिक राहत नाही आहेत, एवढे भावनिक राहत नाही, त्यांच्या जीवनात पुण्य जास्त असतं. म्हणून तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. विटाळ कोणता अर्थ घ्यायचा, प्रत्येक त्या ठिकाणी वेगळा विटाळ आहे. कर्म मार्गातला विटाळ वेगळा आहे, ज्ञान मार्गातला विटाळ वेगळा आहे आणि भक्ती मार्गातला विटाळ वेगळा आहे. कर्म मार्गातला विटाळ सांगत असताना म्हणतात की कर्म मार्गामध्ये त्या ठिकाणी विटाळ कोणता आहे, ज्यावेळेस मनुष्य मी कर्म करतो असं म्हणतो हा कर्म मार्गातला विटाळ आहे. महाराज म्हणतात आपण मी कर्म करतो म्हटलं की त्याच्याजवळ त्या ठिकाणी ते सर्व कर्माचं दुःख भोगावं लागतं. हरी वाहिल्या उद्वेग दुःखची दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जर त्या ठिकाणी उद्वेग व्हायला की मी करतोय जर म्हटलं तर मग मात्र त्या ठिकाणी माणसाला दुःख भोगावं लागतं. कर्म मार्गातला विटाळ आहे. मी करतो नाही म्हणायचं, भगवान परमात्मा माझ्याकडून करून घेतो. वृक्षाची पाने हालियाची तर किंवा माणसाची देव चालावी अहमता, मीची एक करता म्हणू नये, हे त्या ठिकाणी कर्म मार्गातला विटाळ आहे, मी करतो म्हणणं. ज्ञान मार्गातला विटाळ कोणता आहे, कर्म मार्गातला विटाळ कधी फिटतो, देव करतोय कर्म मार्गातला विटाळ फिटला, पण मी करतोय कर्म मार्गातला विटाळ येतो. ज्ञान मार्गातला विटाळ कोणता आहे,
ज्ञान मार्गामध्ये मी देह आहे असं म्हणणं हा ज्ञान मार्गातला विटाळ आहे. मग ज्ञान मार्गातला विटाळ फिटतो कधी? मी ब्रह्म आहे म्हटलं की मी ज्ञान मार्गातला विटाळ फिटतो. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म आयम आत्मानाम ब्रह्म सोहम. म्हणून तुकोबरांना विचारलं महाराज तुम्ही कोण आहात, तर महाराज सांगतात मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आये ठाऊक सवाय संता नाही तुझा अनेक मागूता गा. त्या काही साधूंना जर आपण विचारलं ना महाराज तुमचं नाव काय आहे, तर ते मी बद्रीनाथ असं नाही म्हणत, ते ओळख देत असताना असं म्हणतात की या देहाला बद्रीनाथ म्हणतात. आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठं राहतात, तर हा देह वृंदावनला राहतो, हा देह पैठणला राहतो असं म्हणतात ते. मी पैठणला राहतो किंवा मी बद्रीनाथ आहे असं नाही म्हणत ते, या देहाला बद्रीनाथ म्हणतात आणि हा देह पैठणला राहतो असं म्हणतात. कारण देह वेगळा आहे आणि मी अशा प्रकारचा वेगळा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तरी मी वासुदेव आहे, हा विटाळ फिटला, पण मी देह आहे म्हटलं हा तरी ज्ञानातला विटाळ आहे. आता भक्तीतला विटाळ कोणता आहे? तुकोबराय म्हणतात परद्रव्य पर नाही, विटाळ भक्ती संप्रदायामध्ये आहे. कोणत्या? एक दुसऱ्याचं द्रव्य हडप जो करतोय तोही विटाळशी आहे, आणि जो दुसऱ्याच्या स्त्रीकडं वाईट नजरेनं पाहतो किंवा दुसऱ्याच्या स्त्रीकडं त्या ठिकाणी करतोय त्याला तो सुद्धा विटाळशी अशा प्रकारचा आहे. हा भक्ती मार्गातला विटाळ आहे. असं म्हणतात की त्या ठिकाणी जीवनामध्ये या दोन गोष्टी जर सांभाळल्या तर भक्ती घडती आहे, परद्रव्य आणि परनारी. महाराज म्हणतात आपण किती मोठे असा पण परद्रव्य आणि परनारी जर आपल्या जीवनात आल्या तर या दोन गोष्टीपासून आपण सर्व जीवनाचा ऱ्हास होत असतो. सोहळातो विटाळतो परद्रव्य परनारी आणि येथून या दुरी सोहळातो. विटाळतो परद्रव्य परनारीचा विटाळ आहे आणि इथून जो दूर राहतो तो त्या ठिकाणी सोहळा आहे, तो विटाळशी नाही. आणि जर धरला, जर त्या ठिकाणी गेला तर काय होतं? परद्रव्य परनारी याचा धरी अभिलाष तिथून या ऱ्हास सर्व भाग्या. आपल्या संपूर्ण भाग्याला तिथून पुढे त्या ठिकाणी ऱ्हास सुरू होतो. आप म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं आपलं वाटोळं व्हायला सुरुवात या दोन गोष्टीपासून होतं, परद्रव्य आणि परनारी. बघा दुसऱ्याचं द्रव्य हिरावून घेत असताना मनुष्य कधी हिरावून घेतो? दुबळा येतो. तो काय चालायची त्याच्या माझ्यासमोर ताकद? आणि मग असा दुबळ्या माणसाला मोठाले माणसं त्या ठिकाणी लुटतात. पण ऐका आपण किती मोठे असा आणि ज्याचं धन लुटतोय तो किती दुबळा असू द्या, त्याचं धन लुटलं तर तो आपल्यासुद्धा पराजय करू शकतो. याच्याकरता सर्वात मोठं उदाहरण, पांडव किती होते? 5च. कौरव किती होते? 100. त्यांना वाटलं आपण 100 आहेत, हे किती जण आहेत? 5 जण. परत बाप वारलाय, एक आई वारली, एकच आई जिवंत आहे, आपली आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, आपण 100 आहोत. आणि महाराज कौरवामध्ये आणि पांडवामध्ये ताकदवान कोण होतं? कौरव ताकदवान होते महाराज. कारण जोपर्यंत हातात शस्त्र आहे तोपर्यंत त्या ठिकाणी युद्धामध्ये पराभव होणार नाही. ते भीष्माचार्य त्या ठिकाणी कौरवाच्याच बाजूनं, जोपर्यंत त्या ठिकाणी रणांगणामध्ये उभे आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी पराजय होणार नाही असे द्रोणाचार्य सुद्धा कौरवाच्या बाजूनच, अश्वत्थामासारखा चिरंजीव कौरवाच्या बाजूनं, कृपाचार्यासारखे चिरंजीव कौरवाच्या बाजूनं, म्हणजे आणि दुर्योधनासारखा गदा युद्ध करणारा सुद्धा कौरवाच्या बाजूनं, मोठमोठाले योद्धे कौरवाच्या बाजूनं, स्वतः कौरवसुद्धा ताकदवान होते. पण एवढं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विचार केला जाऊ द्या, पांडव तर वनवाशी आहेत ना, काय आहे त्यांच्याकडे, काय ताकद आहे त्यांच्यामध्ये, आपण त्या ठिकाणी त्यांना नाही द्यायचं. सुईच्या टोकावर जेवढी त्या ठिकाणी माती मानते एवढंसुद्धा राज्य त्यांना द्यायचं नाही. आणि त्या कौरवांनी ताकदीच्या जोरावर पांडवांचा त्या ठिकाणी परद्रव्य हिसकावून घेतलं. आणि पांडव होते वनवासी आणि कौरव होते राजे, पण परद्रव्य घेतल्यामुळं 100 आहेत राजे आहेत तरीसुद्धा वनवाशांनी त्यांचा पराभव केला.
फक्त परद्रव्य आणि परनारी करता असंच उदाहरण रामायणातलं आहे. काहीच फरक नाही. रामापेक्षा रावण कितीतरी ताकदवान होता महाराज. कितीतरी ताकदवान म्हणजे 33 कोटी देव मध्ये शाळेत टाकले होते. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. भगवान शंकराचं कैलासर असं हाताला धरून गदगदा गदगदा त्याने हलवलं होतं असं. आणि पाहिलं तर रावण राजा होता आणि रामचंद्र प्रभूसुद्धा वनवाशी होते. जाऊ द्या काय, त्या वनवाशाची बायको जर चोरून आणली तर काय करणार आहे तो वनवाशी. मी त्या ठिकाणी एवढा मोठा रावण राजा आहे, 80,000 बायका आहेत, 1,25,000 नातू आहेत, सोन्याच्या लंकेचा राजा आहे, अखया कुमारसारखा मुलगा आहे, इंद्रजितासारखा मुलगा आहे, कुंभकर्णासारखा भाऊ आहे, आणि एवढा ताकदवान असताना एक वनवाशी काय करणार आहे मला त्याची बायको जर चोरून आणली तर. महाराज आणली त्याने बायको चोरून. पण पांडव जसे वनवाशी होते तसा रामसुद्धा त्या ठिकाणी वनवाशीच होते. आणि शेवटी त्या वनवाशानेच त्या रावणाचा पराभव केला. वनवाशी कुठं राजाचा पराभव करू शकत असतो का? राजा सत्ता असते खूप मोठी, पण तरीसुद्धा वनवाशाने राजाचा पराभव करून दाखवला. त्याला कारण परनारी. आणि इकडं महाभारतामध्ये वनवाशाने राजाचा पराभव केला त्याला कारण परद्रव्य. म्हणजे परनारीमुळं घडलं रामायण आणि परद्रव्यामुळं घडलं महाभारत. म्हणून लुटत असताना माणसं विचार करतात, जाऊ द्या ते गरीब आहे, त्याचं परद्रव्य परनारी आपण घेतल्याच्यानंतर काय होतंय, काय करणार आहे तू माझ्यासमोर, काय करणार आहे, म्हणजे तू काय रावणापेक्षा थोडाच मोठा आहे, तू काय पांडवा कौरवापेक्षा थोडाच मोठा आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी तुला ते जमणार नाही आहे. म्हणून तू का म्हणे देवापाशी विटाळसी नसावी आपापनामध्ये मिळू एक खेळू एकासी विठोबा. भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन करण्याकरता आपल्या अंतकरणात प्रेम असावं लागतो. तो प्रेमाचा दाता भगवान परमात्माच आहे. आपण त्या भगवंताला प्रार्थना करूयात की आमच्या मुखातून तुझ्या लीलेचं वर्णन करून घे. माझी वाणी तू देवणी गुणगा ऐसी प्रेम काही गळा ऐसी प्रेम काही गळा माझी वाणी तू देवणी गुणगा ऐसी प्रेम काही गळा ऐसी प्रेम काही गळा माझी वाणी देहावर भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लीला करत असताना एक एक लीला भगवान परमात्मा करत होते. करत असताना त्या ठिकाणी गोपाळांना सांगितलं, रे गोपाळांनो दही दूध लोणी आपल्याला चोरून खायचं आहे. पेंद्याने सांगितलं चोरून खायचं हे खरं आहे, पण दही दूध लोणी इथं राहत नाही ना. दही दूध लोणी हे सारं मथुरेला जात आहे. मग दही दूध लोणी जर मथुरेला जात असेल तर आपल्याला ते मथुरेला जायचं दही दूध लोणी अगोदर त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. मग देवाने टोळी तयार केली, ज्या गवळाने मथुरेला जायच्या त्यांना अडवायला सुरुवात केली. हरी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी हे गवळाणीचा मथुरे हाटा लागी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी तोतणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी गवळाणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी जगदीश धावला तेरे गुरु जगदीश धावला
सर परता कन्हैया सर सर परता नको आड़ता ये नको आड़ता ये तुझा संग धालिया मग में करा कैसी साबू 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 सासुर वासिनी आम्ही गौळणी जाऊ दे नको आड़ताले नको आड़ताले तुझा संग धालिया मग में करा कैसी साबू तुझा संग धालिया मग में करा कैसी साबू कृष्ण आम्ही सासूरवासिनी आहोत तू जर इथं अडून धरलं तर आम्ही घरी कसं जायचंय घरी आमचे सासूसासरी बोलतील ना आम्हाला देवाने सांगितलं मग इकडं मथुरीत यायचं नाही इकडं त्या ठिकाणी मथुरेला दही दूध लोणी न्यायचं नाही कारण ताकद शक्ती ही दुर्जनाकडे गेली नाही पाहिजे ती आवरलं आणि घरात राहिल्या तर भगवान परमात्मा रोज चोरी करायला लागले कधी चोरी करायची कारण चोरी करत असताना गवळणी म्हणायच्या हे फसवतो म्हणे आपल्याला ठकवतो म्हणे कारण की देव असं म्हणतात की देवा जसं गवळणी देवाने ठकवल्यात ना आणि तसं देवाने गवळणीसुद्धा देवाला ठकवलेलं अशा प्रकार दिसत आहे कारण नाथ महाराज म्हणतात आमचा देवच तो ठकवणार आहे हरी असं कसा देवाचा देव कधी कधी गवळणीला ठकवायचा आणि कधी गवळणी सुद्धा त्या ठिकाणी देवाला ठकवायचा ठकवणं म्हणजे फसवणं सकाळची वेळ होती यशोदे मातेनं भगवान श्रीकृष्णाला स्नान घालून बाहेर वस्त्रीमध्ये खेळायला सोडलं होतं मोठा वाडा आणि वाड्याच्या वस्त्रीमध्ये भगवान परमात्मा खेळतायत सकाळच्याच वेळेला एक गवळण आली यशोदेला आवाज दिला यशोदे यशोदा माता बाहेर आल्या का ग बाई मला घरामध्ये सारून काढायचं आहे परंतु सकाळी सासू उठली आणि सासूनं सारं शेण उकरड्यावरती नेऊन टाकलं आहे शेण राहिलंच नाही घरामध्ये आणि सारण तर आज मला का करायचं आहे घरात खूप उखणलं आहे मग शेण पाहिजे म्हणे यशोदा माता सांगितलं जा तिथं गोशाळेमध्ये काय कमी आहे तिथून गोशाळेतून काय लागन तेवढं शेण घेऊन जा ठीक आहे म्हणे नेते टोपलं घेऊन आली शेण भरलं घरी नेऊन टाकलं परत दुसरं टोपलं भरलं शेण भरलं घरी नेऊन टाकलं भगवान श्रीकृष्ण आडवे झाले म्हणे का ग एक टोपलं झालं दोन टोपलं झाले तीन टोपले झाले कव्हाचं पाहतो म्हणे मी तू खुशाल किती वेळचं शेण वाहते म्हणे तिने माझ आईला विचारलंय मी ऐकलंय म्हणे आईला विचारलं म्हणून विचारलं नाही असं नाही विचारलंय तू पण काही दिलंच नाही ना तुला या शेणाच्या मोबदल्यात काय देणार आहे पहिलं सांग कारण की देवाचा स्वभाव असा आहे घेशी तेव्हा देशी ना ऐसा अशी उदार आधी पहिलं काहीतरी दे बरं द्रौपदीच्या घरी ते ऋषी जीव घालायचे होते तर आधी हा गेला मला जेवायला वाढ म्हणे पहिलं तुम्ही प्रसंग ऐकला असेल नारायण महाराजच्या मुखातून ज्यावेळेस काटा काढला जिजाबाईंचा आणि देवा देव आणि जिजाबाई तुकोबराईकडे गेले आणि तुकोबराई जेवायला बसायचं तर हा पहिला हात धुवून लगेच वाढा जिजाबाई मला जेवायला जिजाबाई म्हणे मी स्वयंपाक आणला एकट्याचा आणि दोघांना कुठून वाढू म्हणे जेवायला नाही नाही म्हणे मला भूक लागली ना तुमचा काटा काढायकरता किती लांबून आलो म्हणे जिजाबाई मी ठीक आहे म्हणे तर तुकोबराई म्हणजे आवले देवाला वाढ म्हणे पहिलं
पहिलं देवाने जेवून घेतलं. असं जेवले की एक चतकूर सुद्धा भाकर तुक बनायला शिल्लक नाही, कचून जेवले. आणि नंतर त्या ठिकाणी म्हणतात फडकं उघडून पाहिलं टोपल्यावरचं तर परत गरम गरम भाकरी देवाने तुक बऱ्याकरता निर्माण केल्या होत्या. तसं याने सांगितलं पहिलं काहीतरी दे ना मला खाण्याकरता, मग तुला त्या ठिकाणी मी शेण देईल म्हणे. तिनं सांगितलं अरे कृष्णा आम्ही सासूरवाशी नाही, सुनबाई आहे मी, माझ्या ताब्यात काय असतंय, सारं सासूच्या ताब्यात आहे, सासऱ्याच्या ताब्यात आहे, माझं काहीच नाही आहे, मी जुन्या काळातली सून आहे, मला जर त्यांनी काही घ्यायचं असलं तर त्यांच्याकडून घ्यावं लागतं, काहीच नाही माझ्याकडं. नाही नाही तुला काहीतरी मला द्यावं लागेल, त्याच्याशिवाय मी तुला शेण नेऊन देणार नाही. अरे कृष्णा काहीच नाही, सारं कडी कुलप लावले आहेत, कपाट आहेत, कुलप आहेत, सारेला कुठून त्या ठिकाणी मी देऊ तुला, नाही काहीतरी असलं म्हणे. तिला आठवलं काही नाही, घरामध्ये ताकाचे डेरे मोकळे भरलेले असतात, ते जमन का कृष्णा म्हणे. हो हो जमल, मग कसं द्यायचं आहे, कशी बोली. तिनं सांगितलं एक घमीलं नेलं शेणाचं, एक ताकाचा ग्लास त्या ठिकाणी मी तुला देईन, जास्त काही देणार नाही, एक घमीलं एक ताकाचा ग्लास, एक घमीलं एक ताकाचा ग्लास. ठेवून ठीक आहे, आता किती झाले पहिले चार, आता मोजायचं कसं. कृष्ण सकाळी सकाळी आंघोळ घालून उघडच आईनं सोडलं होतं पितांबर नेसून, म्हणे ढेरीवरती एक एक शेणाचा टिपका देईल म्हणे मी. एक गमे झालं की एक टिपका, एक गमे झालं की एक टिपका. मग इथून टिपके द्यायला सुरुवात केली, पहिले चार गमेले, एक दोन तीन चार पाच झाले. हा इथून पुढं सुरू, एक गमील नेलं की एक टिपका द्यायची शेणाचा, एक गमील नेलं की एक टिपका द्यायची शेणाचा. तिला भगवान श्रीकृष्णाचं पाहिलिया वेद लावी, एकदा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रघुमयीच्या सोयीपती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सतत तेच पाहायला पाहावं लागलं, पाहू वाटायला लागलं, म्हणून तिला दिवसभर शेणच व्हायला नसतो. गमिलं नेलं टिपका, गमिलं नेलं टिपका, दिवस मावळला. आणि सासू म्हणे अगं काय झालंय तुला, खुशाल त्याने सकाळपासून आत्तापर्यंत शेणच वाहते, शेण वाहते सारी ते कधी मग. आणि मग तिला आठवण झाली आपल्याला त्या ठिकाणी बंद करावं लागेल. आता शेवटचं गमिलं न्यायला आली, कृष्णाला विचारलं कृष्णा माझं संपलंय आता, बोल त्या ठिकाणी कसं टिपके वगैरे मोजा म्हणे. आता तर टिपके देऊन देऊन धेरीवर किती टिपके मानणार आहेत लहान मुलाच्या, दिवसभर शेण वाहिलेलं, सारे टिपक्याला टिपके जोडले होते. आणि ती गवळण म्हणे कृष्णा सारे टिपक्याला टिपके जोडलेत आणि एकच टिपका मोठा झालाय, मी फक्त एक मोठा ताकाचा ग्लास आणलाय, एवढाच देणार म्हणे तुला आता. कृष्ण म्हणे मला फसवती होय ग, ठीक आहे म्हणे जाऊ दे आता, ही आपली बोली झाली ती, एकच टिपका राहिला आता तर एक मोठा ग्लास ताकाचा, तेवढाच घेतला. देव निघून गेले, ती घरी निघून गेली. देवाने ठरवलं आता आपल्याला सुद्धा हिला फसवू नये ना. मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत स्नान घातलं देवाला, देव त्या ठिकाणी बाहेर पडले, तिच्या घरी गेले, दह्याचं उसळण करत होते, दह्याचं उसळण करत असताना लोणी बाजूला काढत होते, लोणी बाजूला काढलं, लोण्याचा गोळा त्या ठिकाणी कृष्णाने उचलला, हातात घेतला, त्या लोण्याच्या गाडग्याला लात मारली, गाडगं फोडून टाकलं, हातात लोणी, तोंडाला लोणी. गवळणीने सांगितलं अगं कृष्ण, अरे कृष्णा धरला का नाही आता, किती यशोदा सांगत होती मुद्देमालासह पकडा मुद्देमालासह पकडा, आता पकडला की नाही, आता तुला आता ओढीत घेऊन जात नाही म्हणे मी, आता इथंच बांधून ठेवते. खांबासमोर उभा केलं, बांधायला सुरुवात केलं, बांधत 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 पाठीमागून आली, पाठीमागून गाठ मारायची तर त्याने एक हात भर दावत शिल्लक राहिलं, कृष्णाचा हात पुरण आणि ती गाठ सुटण असं दावत शिल्लक राहिलं. तिनं परत एक आढा मारला तर एक ईदभर दावत कमी पडायला लागलं. आढा उकलला की हात भर जास्त व्हायचं आणि आढा मारला का ईदभर कमी पडायचं. बऱ्याच प्रयत्न केले तिनं, पण शेवटी काही गाठ बांधल्या जायना. कृष्ण म्हणे काग गवळणी किती वेळचे प्रयत्न करते गाठ बांधायला, इतका टाईम कुठं लागतोय, आंगळून आलं माणसाचं काय, तर लवकर गाठ बांधायची ते लवकर गाठ बांध म्हणे. तिनं सांगितलं अरे कृष्ण काय होतंय कोणाला माहिती, एक तर ज्यादा होतंय नाही तर कमी पडत आहे. आपलं सुद्धा असं होतं संसारामध्ये, काही पिढ्यामध्ये इतकं जागं होतं की पा ज्यादा होतं की पार पोहरं मोक्कार निघती, आणि काही पिढ्यामध्ये इतकं कमी पडतं की आपल्याला खायला सुद्धा लवकर भेटत नाही, कष्ट करायची वेळ येते. मग काय कृष्णा काय करू आता, एक तर ज्यादा होतंय नाही तर कमी पडतंय, काहीतरी सांग आता. तिने तुला तुपल्या आईबापाने बांधायचं शिकवलं नाही का, अरे कृष्णा स्वयंपाक करत शिकत असते, शाळा शिकत असते, काम करत शिकत असते, असं बांधायचं कुठं शिकत असते. मग मला माझ्या आईनं बांधायच्या शाळेमध्ये टाकलं होतं, खूप मोठी फी होती, तेवढी फी भरली, मी तिथं शिकलो. म्हणजे तुला बांधायचं शिकताय म्हणे, हो एवढ्या मोठ्या गायी आहेत घरी आमच्यावाले, मग बांधल्याशिवाय त्या ठिकाणी शिकल्या जात आहेत का, त्या मला चांगलं बांधता येत आहे, तुला शिकू का. म्हणजे हो शिकव शिकव, सोड म्हणे मला पहिलं सोडलं, तिला म्हणे नीट उभा राहा खांबासमोर, तिला उभा केलं, जे खांद्यापासून आडे मारायला सुरू केले, पायापासून पायापासून परत आडे मारायला सुरू, कमरापर्यंत पाठीमाऊ गेला, जोऱ्यात गाठ मारली, समोर उभा राहायला सांगितलं, हे बघ असं बांधित असते म्हणे. तिने हो हो कृष्णा किती सनक्यानं बांधलं रे खरं, तू पाते सोडून तू अजिबात सुटत नाही रे कृष्णा, चांगलं बांधलं, सोड बरं आता तुला बांधते.
म्हणे कृष्णा गवळणी मला आईनं सोडाय बांधायच्या शाळेत टाकलं आणि आता बांधायचा कोर्स संपला आणि सोडायच्या शाळेत टाकायचं तर जीच लॉकडाऊन लागला ती शाळा विस्कळीत झाली तर अजून सुद्धा त्या ठिकाणी परत ती शाळा सुरू झाली नाही आणि मला काही तिकडं टाकलं नाही. आता आई ज्यावेळेस मला बांधायचं शाळेतून काढून सोडायच्या शाळेमध्ये माझा दाखला टाकील मी शिकन आणि शिकून आलो की पहिलं तुला सोडीन म्हणे. गवळण म्हणे अरे कृष्णा म्हणून सोडतो पळाला गेला त्या ठिकाणी यशोदेच्या आपल्या स्वतःच्या घरी परत. आणि इकडं सासू आली आणि सासूनं त्याने तिलाच शिक्षा लावली का ग म्हणे खुशाल त्याने कृष्णाला बांधून ठेवून म्हणते तो स्वतःच अशा प्रकारच्या बांधल्या गेली. कधी त्या ठिकाणी कृष्णालाच गवळणी ठकवतात तर गवळी कृष्ण त्या ठिकाणी गवळणीला अशा प्रकारचं ठकवतो. असं चालू असताना शेवटी एक दिवस त्या ठिकाणी आईनं कृष्णाला जवळ घेतलं. अरे कृष्णा रोज त्या ठिकाणी तक्रारी येतात काम करायचं का तुझ्या तक्रारी अशा प्रकारचे निवारण करायचं. मग एक काम कर ना आता हरी खोड्या नको करू माझे बाबा करू नको. आणि तू असा खोड्या करतो त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण गावातले लोक त्रस्त आहेत. यापेक्षा आता वेळही झालाय उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना उद्या तू रानात जा गायी घेऊन जा आणि आपल्या गायी त्या ठिकाणी सांभाळ. सुरुवातीला वासर सांभाळायला सुरुवात केली. नंतर भगवान परमात्माने गायी सांभाळत असताना गोपाळांना आव्हान केलं हरी अरे तुम्ही गाया घेऊन सर्वजण रानात गेले. रानात गाई वळायला सुरुवात केली. दुपारची वेळ झाली. वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी खेळ की अशा प्रकारे हे
सर्वांच्या एकत्र केल्या, सर्वांना गोल उभा केलं, भगवंताने सांगितलं सर्वांचा काला एकत्र अवघ्या सुडीएल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, देवाने हातावरती काला घेतलाय, सर्वांना गोल उभा केलं, हासये नर्भविस्वयी स्वरांना हसाय त्या ठिकाणी स्मित हास्य अशा प्रकारचं केलं. बिभ्रत वेनुम जटरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानम तत्फलांगलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हासये नर्भविस्वयी स्वर्गे मिशति भुजे यज्ञ भूपालकिनी पुंडलीक वरदार विठ्ठल श्री दानदेव तुकाराम भगवान गीरे गोपाल कृष्ण भगवान गीरे जगद्गुरु तुकाराम महाराज.